क्रांतिकारी जय भीम, टुडेज ब्रेकिंग न्यूज, महत्त्वाच्या घडामोडी, ठळक बातम्या। मित्रांनो, 35 अ कलम हटवल्यास देशाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांचा इशारा। ब्लॅकमेलिंग होत असल्याने आघाडीतील नेते भाजपात, आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर। पक्ष फोडणे हे हिटलरशाहीचे लक्षण, आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांची भाजप व सेनेवर टीका। माझे आजोबा पडले, वडीलही पडले, पडण्याच्या ऐवजी नवीन काहीच नाही, आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर। वंचितमध्येही मेगाभरती सुरू, राष्ट्रवादी शहराध्यक्षसह 2 माजी नगरसेवकांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश। वंचित घंटानाद आंदोलनामुळेच राज्यातील सर्वच विरोधी पक्ष जागे झाले। काँग्रेसला धक्का, पृथ्वीराज चव्हाणांचे कट्टर समर्थक वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर। मित्रांनो, ह्या आणि इतर बातम्या पाहूया सविस्तरपणे। मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करत चला, जेणेकरून आपल्या बातम्या समाजापर्यंत पोहोचणे गरजेचं आहे। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला, तसेच बाजूला दिलेला बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मित्रांनो, पाहूया सर्व बातम्या सविस्तरपणे। पहिली ब्रेकिंग न्यूज आहे, 35 अ कलम हटवल्यास देशाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, आदरणीय प्रकाश आंबेडकरांचा इशारा। मोदी सरकारनं राज्यसभेत आज मोठी घोषणा केली आहे। केंद्रीय गृहमंत्री यांनी 370 कलमासंदर्भातील दुरुस्ती विधेयक राज्यसभेत आज सादर केला। त्यानुसार कलम 370 मधील काही कलम वगळण्यात येणार आहेत, असं अमित शहा यांनी संसदेत सांगितले आहे। जम्मू काश्मीरच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे, आता विविध प्रतिक्रिया येत आहेत। हा प्रस्ताव राज्यसभेत मांडला गेल्यानंतर काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी थैथयाट सुरू केला असून संसदेत गोंधळ घालायला सुरुवात केली आहे। या प्रस्तावाला विरोधकांकडून कडाडून विरोध करण्यात येत आहे। अमित शहा राज्यसभेत प्रस्ताव मांडत असताना विरोधकांकडून घोषणेबाजी करण्यात आली, तसेच हे विधेयक मांडण्यास विरोधही करण्यात आला। काल झालेल्या पत्रकार परिषदेत पुण्यात बोलताना आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांनी या संदर्भात आपले मत व्यक्त केले होते। काश्मीरी लोकांना राज्यघटनेतील 35A कलमाने मिळालेल्या संविधानिक संरक्षण काढून टाकण्याची गोष्ट सुरू आहे, याचे देशाला गंभीर परिणाम भोगावे लागतील। काश्मीरातील सैन्य आहे, तोपर्यंत तेथील जनता शांत राहील। सैन्य मागे घेतल्यावर अथवा लढण्याची ताकद मिळताच जनता पुन्हा सैन्यासोबत लढेल। देशातील जनतेला विश्वासात घेऊनच हा प्रश्न सोडवा लागेल, अशी टीका आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली आहे। मित्रांनो, पाहूया पुढची ब्रेकिंग न्यूज। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 7 ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीचे पार्लिमेंटरी बोर्डचे सदस्य अण्णाराव पाटील, अशोक भाऊ सोनोने, रेखाताई ठाकूर, किसन चव्हाण हे घेणार आहेत। तरी इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटासह उपस्थित राहावे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देताना प्रदेश प्रवक्ता नगरसेवक आनंददा चंदनशिवे यांनी दिला आहे। ह्या मुलाखती सोलापूर येथे 7 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह 7 रस्ता येथे सकाळी 10 वाजल्यापासून घेण्यात येतील। पाहूया पुढची ब्रेकिंग न्यूज। ईव्हीएम विरोधातील आंदोलन म्हणजे पळपुटेपणा, आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे। लोकसभेत दारुण पराभव झाल्यानंतर विरोधकांनी ईव्हीएम विरोधात मोर्चे बांधण्यास सुरुवात केली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे ईव्हीएम विरोधातील आंदोलन म्हणजे पळपुटेपणा असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे। ईव्हीएम बाबत आक्षेपाबाबत सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगात लढा दिला पाहिजे, तसे न करता केवळ आंदोलन करणे हे पळपुटेपणा असल्याचे पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपलं मत व्यक्त केले आहे। यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यावर आपले भाष्य केले। सध्या शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेल्या मुख्यमंत्री पदाच्या वादावरून बोलताना ते पुढे म्हणाले, शिवसेनेकडून बाण सुटला आहे, भाजपाबरोबरच बैठकीत शिवसेना काय भूमिका घेते यावर सर्व अवलंबून असल्याचे त्यांनी म्हणाले। काँग्रेससोबत आघाडीबाबत बोलताना ते म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने वंचित ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला होता, त्यावर त्यांनी खुलासा करावा असेही ते पुढे म्हणाले। राष्ट्रवादीमधून होत असलेल्या पक्षांतरावर भाष्य करताना आदरणीय प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, ब्लॅकमेलिंगचे राजकारण सुरू आहे, राष्ट्रवादीचे अनेक नेत्यांची चौकशी सुरू आहे, त्यामुळे भाजपमध्ये इनकमिंग सुरू आहे। पक्ष फोडणे हे हिटलरशाहीचे लक्षण आहेत, काँग्रेसने देखील याआधी तेच केले, आता भाजप तीच करत असल्याची टीका त्यांनी भाजप आणि काँग्रेसवर केली आहे। पाहूया पुढची ब्रेकिंग न्यूज। ब्लॅकमेलिंग होत असल्याने आघाडीतील नेते भाजपात, आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर। आघाडीतील नेत्यांची अनेक प्रकरणांची चौकशी सुरू असल्याने ते भाजपात जात आहेत। ईडीचा दबावाखाली ते भाजपात जात नसून ब्लॅकमेलिंग होत असल्याने ते भाजपात जात आहेत। आघाडीचे नेते भाजपाचा तुरुंग स्वीकारत आहेत, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी टीका केली आहे।
पुढे बोलताना आदिर्य प्रकाश आंबेडकर म्हणाले की आमच्या पक्षात येण्यासाठी देखील आघाडीतील अनेक नेते संपर्कात होते, मात्र त्यांना आम्ही पक्षात घेतले नाही। माझ्याकडून अशा स्वरूपाचे फोडाफोडीचे राजकारण केव्हाच होणार नाही। सध्याचा कारभार हिटलर प्रमाणे चालवला जात आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली। तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे। यावर बोलताना ते म्हणाले की शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी होत आहे। या भूमिकेतून आता बाण निघाला आहे, त्यामुळे दोन्ही पक्षातील कोण नमते घेते हे पाहणे गरजेचे ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले। मित्रांनो, पाहूया पुढची ब्रेकिंग न्यूज। माझे आजोबा पडले, माझे वडीलही पडले, पडण्याच्याऐवजी नवीन काहीच नाही, आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर। नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांचा पराभव झाला। प्रत्येक वेळी मला पाडण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत असते, आदरणीय आंबेडकर यांनी काँग्रेसवर खोचक टीका केली। निवडणुकीत माझे आजोबा पडले, वडील पडले, त्यामुळे नवीन काहीच नाही, मला पडण्याची भीती असती तर मी भाजपमध्ये गेलो असतो, असेही ते पुढे म्हणाले। मला निवडणुकीत पाडण्यासाठी काँग्रेस व भाजप सारखेच आहे। माझ्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपच्या नेत्यांसमोर झोळी पसरवून याचना करत मला पाडले होते, असा आरोप आदरणीय आंबेडकरांनी यावेळी केला। त्यामुळे अकोल्यामध्ये भाजप आणि काँग्रेस एकच असल्याची टीका सुद्धा त्यांनी त्यावेळी केली। मित्रांनो, पाहूया पुढची ब्रेकिंग न्यूज। वंचित मध्येही मेगा भरती सुरू। राष्ट्रवादी शहराध्यक्षासह दोन माजी नगरसेवकांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश। राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्यासाठी अलीकडेच पक्षाने काही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली। या नेमणुकीमुळे नाराजांची संख्या वाढली। पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनी नाराजीच्यांची साधी दखली घेतली नसल्याने लक्षात आल्यावर औरंगाबाद मध्य मतदारसंघातील अध्यक्ष तथा माजी नगरसेवक इलियास किरमानी, माजी नगरसेवक ख्वाजा शरफुद्दीन तसेच नासेर चाऊस यांनी गुरुवारी वंचित बहुजन आघाडीमध्ये आपला जाहीर प्रवेश केला। त्यामुळे पक्षाला शहरात मोठे खिंडर पडले असल्याचे बोलले जाते। भाजपा पाठोपाठ आता वंचितमध्येही मोठी मेगाभरती सुरू झाल्याचे दिसून येते। पाहूया पुढची ब्रेकिंग न्यूज। वंचित घंटानाद आंदोलनामुळेच राज्यातील सर्वच विरोधी पक्ष जागे झाले। भारिप बहुजन महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात दिनांक 17 जून रोजी सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 पर्यंत जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी व तहसील कार्यालयासमोर झोपलेल्या शासन व प्रशासनाला जागे करण्यासाठी व लोकशाही संरक्षणासाठी ईव्हीएम हटाव, देश बचाव, घंटानाद जन आंदोलन करण्यात आले होते। भारतातील तमाम वंचित बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रस्तापित सरकारने ईव्हीएम मशीनचा स्वीकार केला आहे। येणाऱ्या विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद व नगर पंचायतीच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या व खऱ्या लोकप्रतिनिधींना संधी मिळावी यासाठी ईव्हीएम हटाव, देश बचाव आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत करण्यात आले होते। नंतर आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः दिल्लीत निवडणूक आयोग यांना तक्रार दिली होती। तसेच निवडणुकीत ईव्हीएमद्वारे महाराष्ट्रातील सर्वच लोकसभा मतदारसंघात म्हणजेच 48 मतदारसंघात झालेल्या मतदान व मतमोजणीत मधील तफावत बाळासाहेबांनी सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम मतदारांच्या निर्देशनास आणून दिली असून ईव्हीएमच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे एकूण 31 पिटिशन कोर्टात दाखल केले गेले आहेत। कोर्टाने याबाबत संबंधितांना नोटीसही बजावल्या आहेत। जेव्हा न्यायालयीन प्रतिक्रियाने बाळासाहेबांनी ईव्हीएम विरोधात एल्गार पुकारला तेव्हा सर्व पक्ष काय करत होते, आता रस्त्यावर येऊन प्रदर्शन करण्यापेक्षा जेव्हा वेळ होती तेव्हा पाठिंबा द्यायला पाहिजे होता। मित्रांनो, पाहूया पुढची ब्रेकिंग न्यूज। काँग्रेसला धक्का, पृथ्वीराज चव्हाणचे कट्टर समर्थक वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखीन एक मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे, कारण काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक व काँग्रेसचे आमदार असलेले जयकुमार गोरे हे आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे। आमदार गोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर यांची भेट घेतल्याची माहिती आहे, त्यामुळे गोरे लवकरच वंचित बहुजन आघाडीत जातील अशी चर्चा आहे। तसं झालं तर काँग्रेसला हा मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे। पाहूया पुढची ब्रेकिंग न्यूज। आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांशी झालेल्या चर्चेनंतर MIM 100 ऐवजी 60 जागांसाठी तयार। हा मित्रांनो, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि MIM मधील असलेल्या जागा वाटपाचा प्रश्न येत्या 2 दिवसात निकाली लागणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी MIM ने 100 जागांची मागणी केली होती, मात्र औरंगाबाद येथे एका मेळाव्याच्या निमित्तानं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर आणि MIM चे प्रमुख प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांची भेट झाली।
या दरम्यान आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी MIM ने केलेल्या 100 जागांच्या मागणीबद्दल जलील यांच्याशी चर्चा करत 100 जागा देण्यास असमर्थता दर्शवली, तसेच काही जागा कमी करण्याची विनंतीही केली। त्यानंतर MIM ने आदरणीय प्रकाश आंबेडकरांच्या विनंतीला मान देत काही जागा कमी करण्यासाठी तडजोडीची भूमिका घेतल्याची माहिती पुढे आली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी MIM ने 100 जागांचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीकडे देऊन मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईतील जागांची मागणी केली होती। शिवाय औरंगाबाद शहरातील 3 मतदारसंघ हे MIM ला देण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली होती। या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली। त्यानंतर आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर MIM 100 ऐवजी 60 जागांसाठी तयार। मित्रांनो, सांगण्यात आलेल्या बातम्याबद्दल तुमचे मत काय आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवू शकता। हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका।